माननीय विरोधी पक्ष नेत्यांचं मी एका गोष्टीकरता आभार मानेन की त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की जलयुक्त शिवार योजना जर नीट राबवली गेली असती तर पाण्याची कुठेही कमतरता नसती, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। कारण हे खरंच आहे की मध्यंतरीच्या काळात 2.5 वर्ष आपण ही योजना बंद करून ठेवली होती, ते इन्क्वायरी झाली पण खोदा पाड चुहा भी नाही निकला, त्याच्यामुळे तो काही प्रश्न नाहीये। पण मला असं वाटतं की माननीय विरोधी पक्ष नेत्यांना या योजनेचं महत्व कळलं, हे अत्यंत महत्वाचं आहे। शेवटी राज्याचा विकास हा एकटा सत्ता पक्ष करत नसतो, सगळ्यांना मिळून करायचा असतो, त्यामुळे काही चांगल्या योजनांवर सहमती झाली तर ते राज्याच्या हिताचं असतं, त्यामुळे पुढे निश्चितपणे त्याला कुठली ते या ठिकाणी करणार नाहीत। त्यांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची देखील या ठिकाणी प्रशंसा केली, त्याबद्दलही त्यांचे आभार मानतो। पण त्यांनी सांगितलं की हे जे काही सौर कृषी पंप आहेत ते काही मिळत नाही आहेत आणि खूप मोठं आपल्याकडे रांग लागलेली आहे, तर मला आपल्याला या संदर्भातलं सगळं स्टॅटिस्टिक्स या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपण जर बघितलं तर मागचं जे वर्ष होतं यात अजून एक रेकॉर्ड आपण तयार केला। एका वर्षामध्ये 1,24,130 पेड पेंडिंग आपण संपवून टाकले, आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे। आणि आता पेड पेंडिंग किती आहेत आपल्याकडे, फक्त 30,821 पेड पेंडिंग आपल्याकडे आहेत। आणि यामध्ये आता जर आपण बघितलं तर आपल्याकडे एकूण पंपांची, सौर पंपांची उपलब्धता किती आहे, 9,05,000 सौर पंपांची उपलब्धता आता आपल्याकडे आहे 30,000 अगेन्स्ट। आणि म्हणूनच या बजेटमध्ये मागेल त्याला सौर पंप अशा प्रकारची आपण घोषणा केलेली आहे। सौर पंपाची मागणी केली आणि त्याची डिमांड भरली की तात्काळ तो सौर पंप, जे काही त्याला लावण्याकरता वेळ लागेल तेवढाच वेळ देण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे। आणि माननीय विरोधी पक्ष नेते असं म्हणाले की तुम्ही वर्षभरात 2,250 केवळ पंप लावले, हेही सत्य नाहीये। आता दररोज 400 ते 500 पंप दररोज आपण लावतोय, एव्हरी डे, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात हे पंप लावण्याची जी काही व्यवस्था आहे ही व्यवस्था या ठिकाणी चाललेली आहे।